नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। एक नजर टाकूया दिवसभरातील ठळक घडामोडींवर। महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा राजीनामा झालाय, आता लवकरच दुसऱ्या एका मंत्र्याचा राजीनामा होईल। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांचं भाकीत। अपघातांची मालिका सुरूच, गेल्या 24 तासात इचलकरंजी आणि दोनवडे इथल्या अपघातात तिघांचा बळी आणि दोघे जखमी, तर चोरीच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत इचलकरंजीतील एकाचा मृत्यू। गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात इचलकरंजीतील पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाला यश, 5 किलो गांजासह 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त। विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यात, दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणाविरोधात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचं 19 मार्च रोजी कोल्हापुरात होणार घंटानाद आंदोलन। आणि रसिक मनावर रुंजी घालणारी, अनेक अजरामर गीतं बनवणाऱ्या गीतकार सुधीर मोघे यांच्या काव्य गीतांच्या प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त।